नगरच्या मुख्य पोस्ट ऑफिस परिसरातील पुरातन विजय शंकर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या सांगतेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. नगरच्या जीपीओ जवळील पुरातन विजयशंकर महादेव मंदिरात श्रावणानिमित्त महिनाभर पूजा अर्चा धार्मिक विधीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रावणी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुनत परिवार, पोखरणा परिवार, चंगेडिया परिवार, राजमाने परिवाराच्या हस्ते महादेवाची आरती आणि पूजा करण्यात आली. यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी जीवप्पा बहिरवाडे, नंदू चौथे, शंकर कोरडे, उमेश मिसाळ, पंडित कांबळे, संजय जंजाळे, होणाजी गोडळकर, रामदास ढाकणे आदी उपस्थित होते. विजयशंकर महादेव मंदिर नगरमधील पुरातन शिवमंदिर असून शिवभक्तांसाठी ते प्रमुख श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी श्रावणात अमरनाथ येथील शिवलिंगाची बर्फाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. राजू राजमाने परिवार मंदिराचे पुजारी म्हणून 60 वर्षांपासून जबाबदारी सांभाळत आहेत. बऱ्याच वर्षापासून कालावधीचे हे मंदिर आहे. इथे असं म्हणजे याचे काय नोंद असेल नसेल, पण गेली 60-70 वर्षापासून माझ्या घरातले माझे आजोबा, आजी, वडील, आई हे पुजारी म्हणून इथं स्थायिक आहे. आज 11 वर्ष पूर्ण झाले आहे या मंदिरात मी सेवा करतो या माझ्या वंशजानंतर. म्हणून यावर्षी मी अमरनाथ गुफेचं संकल्प केला होता. त्यानिमित्त अमरनाथ गुफा याची प्रतिकृती तयार केलेली आहे मंदिरामध्ये. चंगेडे परिवार, मुनोद परिवार, पोखरणा परिवार व बेलेश्वर ग्रुप मित्र परिवार या सहकार्य जंजाळे परिवाराने अति मोलाचं सहकार्य दिलं मला या बर्फाचे शिवलिंग करण्याबाबत. व विजयशंकर मंदिरातले बरेचसे भाविक इथं नित्यनेमनी येतात. शिवनारायण वर्मा यांनी नंदीला चांदीचे शिंग बसून दिले. यावर्षी सर्वांचे आभार आहे मला सहकार्य केल्याबद्दल. राजमाने परिवारातर्फे, विजयशंकर परिवारातर्फे, ट्रस्टीतर्फे या सर्वांच्या वतीने मी या सर्व भाविक भक्तांचे आभार मानतो. इथून पुढे असं सहकार्य मिळत राहावं आणि अशीच मंदिराची उत्तरोत्तर प्रगती होत राहावं. श्रावणात महिनाभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. श्रावणाची सांगता महाप्रसादानं करण्यात आली. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.